मी आचार्य अस्मिता इनामदार आज तुम्हाला एज्युकेशन बद्दल सांगणार आहे। अभ्यास म्हटलं की पालकांना आणि मुलांना दोघांनाही टेन्शन येतं। पालकांना वाटतं हा अजिबात अभ्यास करत नाही, याचं मोठेपणी कसं होणार, आणि मुलांना असं वाटतं किती पण अभ्यास केला तरी तो कमीच आहे। तर मी जर का तुम्हाला सांगितलं की महावास्तूमध्ये असे काही झोन्स आहेत, जर का ते बॅलन्स केले तर तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा तुमचा अभ्यासामधला परफॉर्मन्स अजून चांगला करता येईल किंवा एनहान्स करता येईल, तर इंटरेस्टिंग आहे की नाही। महावास्तूमध्ये 4 वर्षाच्या मुलांपर्यंत WSW हा एक झोन आहे, जो आम्ही एज्युकेशनशी रिलेटेड किंवा नो हाऊशी रिलेटेड प्रायमरी झोन असं महावास्तूमध्ये बोलतो। तो झोन तुम्हाला बघायचा आहे। या झोनमध्ये तुमच्या घरामध्ये काय येतं आहे हे तुम्ही चेक करायचं आहे। आता तुम्ही मला विचाराल की हे कसं चेक करायचं, अगदी सोपं आहे। महावास्तूनी चेक माय वास्तू हे एक ॲप डिझाईन केलं आहे, ते फ्री डाउनलोडेबल आहे। जर का तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं आणि घराच्या सेंटरमध्ये म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये जाऊन जर का उभं राहिलात आणि बघितलं की ही दिशा तुमच्या घरामध्ये कुठे येते, तर तुम्हाला नक्कीच मदत होईल। त्याच्यानंतर या दिशेत जर का टॉयलेट येत असेल तर आपण आपल्या महावास्तूच्या इझी टेक्निक्स यूज करून त्या ट्रीट करू शकतो। आम्ही त्याला एक व्हाईट कलरचा मेटालिक टेप 3 इंचाचा लावून त्या टॉयलेटला आउटलाईन जसं करतो तशी आम्ही ट्रीट करायला लावतो आणि त्याचा फायदा घेऊ शकता तुम्ही। जर का टॉयलेट येत असेल तर निश्चितपणे तुमच्याकडे तुमच्या मुलाला अभ्यासाशी रिलेटेड काहीतरी कंप्लेंट असते असं आम्ही ऑब्झर्व केलंय। त्याच्यानंतर तो जो WSW झोन आहे तो आहे स्पेसचा झोन। तिथले कंडेन्सिव्ह कलर्स आहेत व्हाईट आणि ग्रे। तिथे ग्रीन कलर म्हणजे वायू तत्व अवॉइड करायला आम्ही सांगतो, म्हणजे कुठल्याही फॉर्ममध्ये खूप जर का झाडं असतील तरीही तिथे प्रॉब्लेम्स येतात असं आमचं ऑब्झर्वेशन आहे। जसा मुलगा 4 वर्षापेक्षा मोठा होतो तसं 4 ते 8 वर्षाच्या मुलांसाठी आम्ही अजून एक झोन त्याच्यामध्ये ॲड करायला लावतो, जो आहे साऊथवेस्टचा झोन। साऊथवेस्टचा जो झोन तुम्ही बघितला तो स्किल सेटचा पण झोन आहे। बऱ्याच वेळा असं ऑब्झर्व केलंय की पालक आम्हाला बऱ्याच वेळा सांगतात की माझा मुलगा ना त्याचं हँडरायटिंग खूप शॅबी आहे किंवा तो कुठलीही गोष्ट ना करायचा म्हणून करतो नीट नेटकेपणे करत नाही। तर अशा केसमध्ये साऊथवेस्ट जो झोन आहे तो आम्ही इम्बॅलन्स आहे का चेक करायला सांगतो। आणि एक छोटीशी टिप देते, इथे जर का साऊथवेस्ट झोनमध्ये तुम्ही ऑफ व्हाईट कलरचा पेन स्टँड ठेवला ना तर हँडरायटिंग सुधारण्यासाठी निश्चितपणे उपयोग होतो आणि रायटिंग स्किल्स पण सुधारतात मुलाचे। त्याच्यानंतर जसं 8 ते 8 वर्षाच्या पुढे मुलगा जातो तसं त्याला अजून एक झोन आम्ही टॅप करायला सांगतो, जो आहे नॉर्थ ईस्टचा झोन। जशी मुलं मोठी व्हायला लागतात तेव्हा तू कुठलीही गोष्ट ती का करायची किंवा कशी करायची याचं त्यांना क्लॅरिफिकेशन लागतं, बरोबर की नाही। तर नॉर्थ ईस्ट हा जो झोन आहे तो मेंटल क्लॅरिटीचा झोन आहे। जर का हा झोन बॅलन्स्ड असेल त्यांना कुठलीही गोष्ट कशी करायची आणि का करायची याची क्लॅरिटी यायला लागते। इथे हेवी स्टोरेज किंवा खूप जास्ती प्रमाणामध्ये बुक्स अवॉइड करायला आम्ही सांगतो। एखादं रिसर्चशी रिलेटेड जर का कोणी अभ्यास करत असेल तर तो नॉर्थ ईस्टमध्ये बसून सुद्धा त्याला करता येतो। त्याच्या पुढचा झोन जसं मुलं 8 ते 16 मी सांगितलं 16 वर्षाच्या पुढे जायला लागतात तसं आम्ही अजून एक झोन ॲड करतो, जो आहे EAC झोन। EAC जो झोन आहे तो चर्निंगचा पण झोन आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट करायची ती कशी करायची आणि कशी अजून चांगली करता येईल किंवा का करायची किंवा त्याच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट पाहिजे किंवा जी काही रिसर्च बेस असतो त्याच्यासाठी सुद्धा अनालिसिस म्हणतो आम्ही, तर तो त्याच्यासाठी आम्ही EAC हा झोन अजून एक टॅग करायला सांगतो। तर थोडक्यात तुमच्या घरामध्ये एज्युकेशनशी रिलेटेड 4 झोन्स मी टॅग करायला सांगते। पहिला झोन आहे WSW जो मास्टर झोन म्हणतो एज्युकेशनशी रिलेटेड। दुसरा जो झोन आहे तो आहे साऊथवेस्ट झोन। त्याच्यानंतरचा झोन आहे नॉर्थ ईस्ट झोन आणि अजून एक झोन आहे EAC झोन। हे 4 झोन जर का तुमच्याकडे बॅलन्स्ड असतील आणि तिथे कुठलीही अँटी ॲक्टिव्हिटी अँटी एलिमेंट आलेला नसेल किंवा अँटी कलर नसेल तर निश्चितपणे तुमच्या मुलांचा अभ्यासातला परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी मदत होते। आता बऱ्याच वेळा मला पालक असं पण सांगतात
की माझा मुलगा खूप हुशार आहे, त्याला सगळं येत असतं, पण जेव्हा परफॉर्म करून दाखवायची वेळ येते ना, तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडतो. तर या केसमध्ये एक साऊथ साऊथ ईस्ट हा झोन आहे, तर त्या झोनमध्ये काय इम्बॅलन्स आहे हे तुम्ही चेक करायचं आहे. इथे कुठला अँटी कलर येत नाहीये ना, म्हणजे काय अग्नितत्वाचा झोन आहे हा, किंवा अग्नितत्वाची दिशा आहे साऊथ साऊथ ईस्ट ही. तर तिथे जर का निळा रंग आला तर कॉन्फिडन्सची कमी असते असं आम्ही ऑब्झर्व केलंय. तर हे जे झोन्स मी सांगितले ते बॅलन्स करायचे, आणि बॅलन्स केल्यावर जर का तुम्ही फोटो फ्रेममध्ये मुलाचा फोटो साऊथ साऊथ ईस्टला लावला बॅलन्स केल्यानंतर, तर निश्चितपणे असं ऑब्झर्व केलं जातं की तिथे त्याला कॉन्फिडन्स वाढायला मदत होते. आता मी एक छोटीशी केस स्टडी सांगणार आहे तुम्हाला. एकदा मी माझ्या मैत्रिणीकडे गेले, तिथे मी तिच्याकडे गेल्यावर ती मला म्हणाली, अगं तू वास्तू करतेस ना, तर माझ्या मुलाचा ना सध्या अभ्यासामध्ये अजिबात लक्ष लागत नाही. मी म्हटलं काय झालं काय होतं, तर ती म्हटली अगं अभ्यासाला बसला ना की नुसतं झोप झोपतो, आणि एरवी जर का त्याला झोप झोप म्हटलं तर त्याला झोपायचं नसतं, अभ्यासाला पुस्तक उघडून बसला की त्याला झोप येते. तर मी म्हटलं ओके. मग तेवढ्यात तो मुलगा बाहेर आला, तो म्हटला अगं मावशी काय होतं माहितीये का, मला माहिती नाही, मी अभ्यासाच्या टेबलवर बसलो ना की मला झोप असं वाटतं, आणि झोप नाही आली तर मला नॉवेल किंवा गोष्टीची पुस्तकं वाचायची असतात, पण अभ्यास नसतो करायचा. मी म्हटलं ओके, मला दाखवतोस तुझ्या घरात कुठे आहेत, कुठे बसतोस तू अभ्यासाला. मग त्यांनी मला घेऊन गेला. माझा मी असं ऑब्झर्व केलं की तिथे त्यांच्या घरी तो साऊथ वेस्टला टेबल स्टडी टेबल होता, आणि साऊथ वेस्टला बसून साऊथ वेस्टला नाही सॉरी असं ऑब्झर्व केलं की तो साऊथ डिरेक्शनमध्ये बसून अभ्यास करत होता. आता साऊथ डिरेक्शन जर का तुम्ही नीट बघितली तर साऊथ डिरेक्शन आहे रिलॅक्सेशनची. आम्ही तिथे बेडरूम करायला सजेस्ट करतो की छान झोप लागावी म्हणून. तर जर का तो तिथे बसलाय तर ऑब्व्हियसली त्याला झोप येणार आहे, हो की नाही. आणि त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की अभ्यासाला बसलं तर झोप नाही जर का आली ना मला, तर मला गोष्टीची पुस्तकं वाचायची असतात आणि अभ्यास बिलकुल करायचा नसतो. तर माझ्या असं लक्षात आलं की WSW जो मास्टर झोन आहे अभ्यासाचा, तिथे त्यांनी गोष्टीची पुस्तकं किंवा त्याची लायब्ररी केली होती, जिथे सगळी त्याची नॉवेल्स आणि ह्याचे पुस्तकं ठेवली होती त्या लायब्ररीच्या लायब्ररीमध्ये. त्यामुळे अभ्यासाला बसल्यावर त्याला हे वाचावं असं वाटत होतं. मी त्याला म्हटलं अगदी सोपं आहे, मी छोट्याशा गोष्टी सांगते त्या तुम्ही करायच्या आहेत. मी त्याला सांगितलं की साऊथच्या अलीकडे, म्हणजे जर का साऊथच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं तर साऊथ साऊथ ईस्ट असा एक झोन आहे. त्याला सांगितलं तुझा टेबल आहे ना तो तिकडे करायचा आणि तिथे अभ्यासाला बसायचं, आणि शक्य झालं तर तुझ्या अभ्यासाची पुस्तकं WSW झोनमध्ये ठेवायचे, आणि ते शक्य नाही झालं तर तिथे तुझा जो सिलॅबस आहे तो एका पेनड्राईव्हमध्ये डाउनलोड करून तिथे ऑफ व्हाईट कलरच्या पेनड्राईव्हमध्ये तिथे एका त्या कॅबिनेटमध्ये ठेवायचा, आणि जी पुस्तकं आहेत त्या नॉवेल्स ती ENE झोन, जी फन आणि रिक्रिएशनचा झोन आहे तिथे हलवायची. आणि हे सगळं झाल्यानंतर मला ऑब्झर्व करून सांग असं मी मैत्रिणीला म्हटलं की काय फरक पडला. अक्षरशः 5 ते 6 दिवसामध्ये त्या मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने सांगितलं अगं तू सध्या खूप छान अभ्यास करतोय. आणि त्या मुलाला माझ्याशी बोलायचं होतं. मला मुलगा म्हणाला मावशी मी आता अभ्यास करायला लागलोय, माझ्या आत्ता 2-3 टेस्ट झाल्या, त्याच्यामध्ये मी थोडासा अभ्यास करून मला एका वाचण्यामध्ये सगळं लक्षात राहत आहे आणि मला अभ्यास करायला आता मजा पण येते. सो अशाच महावास्तू बॅलन्सिंग करून तुम्हाला पण तुमच्या मुलांचे छोटे छोटे अभ्यासाचे जे रिलेटेड प्रॉब्लेम्स नक्कीच सॉल्व्ह करता येतील. जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर mvtrainer.net याच्यावरती जाऊन मला नक्की कळवा. थँक्यू.